यावेळी शेवटची सध्या काय आहे रत्न बनलेली आहे. एवढी रत्न बनली की माझी गाडी इथं येऊ शकते नाही, मी उतरून चालत आलेलो आहे. आता जवळ कोणाला बघतो जाताना लिफ्ट आली म्हणजे लिफ्ट चढाली नाही पण कोणाच्या तरी गाडी बसून जाईल. मला पहिल्यांदा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की इथे सगळे जमले बाबा सैनिक आहात ना, मजा आहात का? मग काल आशिष जे पवनकर बोलले की बाळासाहेबांची सेना राहिली नाही जमले बाबा म्हणा दिसते का बघा काय
कोकणवासियांनी झाडून टाकला या वैभवनीच मांडला त्याला उठाना साफ झाली म्हणजे मित्रा पहिला विनायक चौथ्यांनी आडवा केला मग विधानसभेत आडवा झाला रामदासजी आलेले रामदासजी आता इकडे आपली मस्ती भरतो मस्ती म्हणजे काय खास भाग होते ठीक आहे जरा जरा एवढं घातलं जरा कोणाला कोणी हालतच जाता नाहीये आणि निवडणूक आल्यानंतर जरा आशिष तुम्ही बरोबर बोलला दोन पोट निवडणुका पण होत आहेत एक इथली आणि दुसरी खासदारची शरद पवार यांच्या वेळेला जाहीर केलं की आम्ही आधार आमच्या पत्नीला उमेदवारी देतो आणि तिच्या विरुद्ध कोणी उमेदवार उभा करू नये त्यांच्या विरुद्ध कोणी उमेदवार उभा करू नये निवडणूक बिनविरोध होऊ द्या होऊ द्या म्हणजे ठीक आहे मी मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्र्यांकडे कुठंही प्रश्नच नाही आपल्याला तुमची संस्कृती आहे तेवढे संस्कार आपल्यावरती झालेलेच आहेत आम्ही युती म्हणून ठरवलं आम्ही ती निवडणूक लढणार नाही आणि मी म्हटलं जसं तुम्ही तिकडे आमच्या पत्नीला उमेदवारी देता तसं इकडे आम्ही बाळाच्या पत्नीला उमेदवारी देतो ही निवडणूक बिनविरोध करा ठीक आहे म्हणाले बघू मग निरोप पाठवायला लागले जोपर्यंत बिनविरोध उमेदवारी तिकडे म्हणजे उमेदवार उभा करायचं नाही जाहीर केलं नव्हतं तोपर्यंत त्यांची उमेदवारी आपले निरोप येत होते ज्यांना पाठवू का ज्यांना पाठवू का विनंती करा नाही म्हणजे काही गरज नाही हो तुम्ही जाहीर आवाहन केले ना आम्ही त्याला जाहीर असतो उगाच भेटाभेटीची आपल्याला भानगडीच नको ना पुन्हा भेटलं म्हणजे कशासाठी भेटले दारा अशी काय चर्चा झाली लफरत लोक म्हणजे जे काय असेल ते भर चौकात होऊ द्या तुम्ही आवाहन केलं आम्ही भर चौकात त्याला प्रतिसाद देऊन तिकडे उमेदवार उभा केला नाही ही याला म्हणतात संस्कृती याला म्हणतात संस्कृती आणि इकडे तुम्ही खरं म्हणजे राष्ट्रवादीच्या इथल्या स्थानिक लोकांनी मला पत्र दिलेलं आहे ते पत्र माझ्या हातामध्ये आहे त्यांनी सुद्धा विनंती केली होती की तुम्ही तृप्तीताईला उमेदवारी द्या राष्ट्रवादीचे सगळे इथले कार्यकर्ते आम्ही शिवसेनेच्या साठी काम करू हे माझ्याकडे पत्र आहे आणि पत्र काढून नुसतं दाखव म्हणजे आपल्याकडे पुरावा आहे उगाच म्हणजे फोटो पडण्याची गरज आहे कोणाचं पत्र आहे ते पण सांगतो हा आहे ना तुमच्याकडे हा झेंडा तू जुवळचं नाव नेहमी पोस्टर वरती दिसणारा माणूस काम करतो की नाही मला माहित नाही पण आपलं गाणं लागलं की दिसतो त्यांनी दिलं आणि दुसऱ्या दिवशी बघतो अर्ज भरायला लागतं ना झेंड राणेचा अर्ज भरायला लागतो कुठून 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 माणसं आणली बापरे भाडेची का बिन भाडेची आता काय वाटतं भाडं पण मिळण्यासाठी नाही काय कामाचं नाही काय उपयोग करता येईल का भाडे लोक भाडं बघत आहेत पण माणसं काय उपयोगाची नाही थोडे गमत असतो तुम्हाला या राणेचं कसं आधी चटू नव्हता दर वेळेला मध्ये मध्ये त्यांना उत्ती लागली का बंड होणार बंड होणार बंड होणार एकदा तर त्यांनी राजीनामा दिला होता मला आता अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते जो डॉवर मध्ये टाकला राजीनामा दोन म्हणजे काय बोलायला तयार वगैरे पटपटत मला परत घ्या 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 घेत परत थांबवं लागले का आम्हाला आता तुला अशोक चव्हाणला प्रदेशाध्यक्ष केलं तर निरुपमला मुंबई अध्यक्ष केलं हे का उत्तर भारतीला मुंबईचा अध्यक्ष केला हे बरोबर नाही अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केलं हे बरोबर नाही काँग्रेसमध्ये ज्येष्ठांबरोबर ह्या ज्येष्ठ ज्येष्ठांबरोबर चर्चा करण्याची म्हणजे पद्धतच नाहीये मग आम्ही सगळे चॅनलवाले आणि पेपरवाले बोलावले आता बंड होणार बंड होणार तो गोळा सुटणार मला विचार म्हटलं काय नाही हो बंड बिंड काय नाही थोडे दिवस घडणार आणि वन डोळे वटाले ना तर बघा शेफी घालून परत येणार आता काय झालं किती दिवसापूर्वी आम्ही सगळे आरोप केले होते 15 दिवस जेमतेम झाले असते आणि निवडणूक आल्यानंतर ती एक म्हण आहे अडला नारायण ज्यांच्यावरती आरोप केले त्यांच्या शरीराचे नसतोय म्हणजे अडला पण ज्यांचे पाय धरले ते कोण मी नाही बोलत अशी म्हण आहे म्हणजे आता अडला नारायण म्हणून चढणार नाही आता आपल्याला निवडणुकीत शेवटच्या एका गाडला नारायण करावा लागणार आहे गाडला नारायण गाडला अरे त्या मातोश्री तुला मुख्यमंत्री केला होता त्या मातोश्रीवरती चार तुला नको आहेत किंवा
मातोश्रीच्या अंगणामध्ये मी आलोय पण एक लक्षात ठेव मी ते गाणे नाही म्हणणार मेरे अंगणे मी तुम्हाला त्या कामा बरोबर इथला मतदार असा काही तुला राजकारणामध्ये मुठपात्र येईल ना पुन्हा तरी निवडणूक म्हणून निवडणुकीतला न सुद्धा बोलणार नाही हे तर मला पहिलं म्हणजे संताप या गोष्टीचा आलेला आहे बाळाच्यानंतर मला तर कृषी नाही तुमच्या घरी आलं होतं आणि सांगितलं तर काय काळजी करू नको मी पाठवी आणि खरं म्हणजे माझं होत असणार तर बाळा होतं किंवा बाळ कसं रुबडून दाखवायचं होतं संस्कृती एक महिला जर का उभी राहिली इतर वेळेला म्हणतात की महिलेला तुम्ही संधी देत नाही आणि आम्ही संधी दिली ही संधी होती सहानुभूती म्हणून काय दिली उमेदवारी जाहीर करण्याच्या आधी मी तृप्तीताईला बोलवलं तर नव्याने विचारलं तिला की बस निवडणुकीला उभी राहायची तुझी तयारी आहे म्हणाले हो आहे म्हटलं नुसतं उभं राहायचं नाही निवडून आल्यानंतर ते बाळाने नाव लौकिक कमवलेलं आहे त्याला साजेचं काम करण्याची तयारी पाहिजे काम करेल म्हटलं एवढ्या पुस्तक नाही तुझी मुलगी लहान आहे त्या मुलीची आई तू हिरावता कामा नाही त्या मुलीला सुद्धा तू व्यवस्थित जपून घरदार सांभाळ तू काम करू शकतेस का तरी माझी सगळी तयारी आहे मी सगळं काम व्यवस्थित करीन मतदारसंघ जो शिवसैनिक शिवसैनिकाने बाळाने बांधलेला आहे त्या मतदारसंघाला मी न्याय देईन हे ऐकल्यानंतर मी तिला उमेदवारी दिलेली आहे बाकी पुढे महिला पुढे येत असताना तुम्ही नाला लागत का मग एवढी जर समस्या होती तुमची निवडणुकीमध्ये विधानसभेला युती नव्हती ना आज सुद्धा समय वगैरे युती झालेली नाही नव्या मुंबईची युती झालेली नाही आपली युती झालेली आहे झालं आमचं विधानसभेच्या वेळेला फाटलं होतं आलो आम्ही परत एक हे बोलायचं ते आम्ही तोंडावर बोलतो मागणं वार करण्याची आमची आवड नाहीये पण निवडणुकीत तुमची युती कालही नव्हती आजही नाहीये मला आणि ताजवाला उभे का राहिले नाहीत का वांग्याच्या वांगे पूर्वमध्येच काही उत्तर म्हणले इकडे असं कारण स्पष्ट आहे शरद पवार सुद्धा तिकडे आपले ठेवले झापून आणि इकडे ताजवा नारायणाच्या पाठून नारायणला पुढे करायचा पण राणे इकडे उभे राहिले ताजवाला उभे राहिले नाही त्याचं कारण ताजवाला खाण्यासारखं काही नाही इकडे संपूर्ण पट्टा पडलेला खाण्यासाठी हा गिळाला इकडे येतायचे दोन बोके आता म्हणजे आम्ही काय इकडे जे काय आजवट राहिलेले प्रकल्प आहे ते पूर्ण करू शिवालिक असेल आणखी काही असेल काढा ना सगळे प्रकल्प काढा त्या प्रकल्पामध्ये कोणकोण बिल्डर आहेत आणि बिल्डर कोणाचे बरोबर बच्चे आहेत कोणाबरोबर यांची नाव जोडली गेली ते एकदा जाहीर करा जाहीर करा जाहीर एकदम जाहीर करा पण विशेष म्हणजे तुमचं सरकार एवढे वर्ष होतं सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे तो पट्ट्याचा पट्टा कोणाच्या घटक घातला होता शरद पवारांचा बदल कसे नव्हता तो गुरु आणि मी जाहीर केलं होतं की या आधारा जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना स्वतःचा आत्ताचं घर मिळत नाही तोपर्यंत मी इकडे ते तुला कोणी बिल्डर असो वीज तुला रसू देणार नाही आजपर्यंत वीज रचनी दिली नाहीये रसू दिलेली नाहीये आणि आता तुम्हाला लागेल अशोक चव्हाण आले सगळे 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 म्हणजे सगळे सर्व मित्र अनोखे आहे सगळे मित्र उतरले तिकडे वांद्रे पूर्वमध्ये काय कोण राहिला नाही असा भाग नाही सगळे जण येत आहेत आम्ही आता झोपडपट्टीचा विकास करू आम्ही आता सरकारी कर्मचाऱ्यांना हे करू आम्ही आता त्यांना ते करू अहो इतके वर्ष सरकार होता आदर्श उभा करताना तुम्हाला सरकारी कॉलेज दिसले नाही बाकीचे एसआरए दिसले नाही आदर्श कसं उभा केला ती बिल्डिंग उभी केली पण ती बिल्डिंग उभी केली पण माझ्या इथल्या कर्मचाऱ्यांच्या आणि जी साडी साडी माणसं आहे त्यांच्या घराचा प्रश्न तुम्ही नाही सोडला तुम्ही काय डोंगराचा तर सरकार गेल्यांचा प्रश्न सोडताय हे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत सरकार आमचं आहे दिल्ली सुद्धा आणि राज्य सुद्धा सरकार आमचं आहे मुख्यमंत्री आमचे आहेत मंत्री आमचे आहेत आणि इथला आमदार सुद्धा तृप्तीता ही आमचीच असणार आहे आमची प्रश्न काय म्हणे आधीच्या पिढीला जे कळत होतं म्हणजे बाळासाहेबांनी जे कळत होत
का तर त्याने ज्योतीला काढून राणेला मुख्यमंत्री केलं. ते मूर्ती लहान पण सत्व महान ते ठेवा तुमच्याकडे, आमच्याकडे नको लहान. पण जोशीला काढून राणीला मुख्यमंत्री केलं. जे बालधर्माला कळत होत ते आताच्या पिढीला कळत नाही. कळते की काय नाही ते आम्हाला कळत नाही. बरोबर आहे, मला खरंच काही कळत नाही. कारण काय माहिती, मी तुम्हाला पवार साहेब म्हणतो, भारत साहेब काय म्हणायचे, काय मला नाही कळत. हा आणि दुसरं काय बोलायचे, आणि बारामतीचं काय म्हणायचं, मला कळत नाही. हे असं पिढी पिढीमध्ये असं पडतं की तुम्हाला बारामतीचं मंगळ्या म्हणायचे, महिलेचं पोतं म्हणायचं. मी पवार साहेब म्हणतो चुकलं पुन्हा म्हणू का त्यांचे सत्र. पण एक लक्षात ठेवा, जोशीला काढून राणेला मुख्यमंत्री जरूर बाळासाहेबांनी केलं होतं, पण त्याच बाळासाहेबांनी राणेना लाख मारून शिवसेनेचं भाकून दिलं होतं. हे तुम्ही विचारलं का पडली आणि शिवसेना शिवसेनेची विचारलेलं नाही. कोणाला सांगता शिवसेनेची परंपरा काय, तर म्हणे बाळासाहेब असलेलं कानाखाली आवाज काढला असता. तुम्हाला काय अनुभव बाळासाहेबांनी काढलेल्या कानाखाली आवाजचा, तुमच्या नाही तरी कशाला आमच्या गावाला विचारत आहे. हे सरकार दोन वर्षात पडेल कोकणाचा धंदा कधी सुरू केला नाही. ते कुडबुडी योगीचे असतात ना, तसे लुडबुडे योगीची आमचं चांगले चालले हे पोपट येऊन बसले. कोण तुमच्या पोपटाला विचारते आणि पोपट आपलं ज्योतिष ठरवणार आणि ते तुम्ही वाचून राबणार. उगाच काहीतरी बडबड 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 करायची, पण स्वतःला काही विचार नाही, आचार नाही, ध्येय नाही, धोरण नाही, नुसतं आपल्या दिशा ही नाही ते वाद चुकू जिकडे वाद असते तिकडे लव 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 करायचं. बाकी काही नाही, यांना काही पडले नाही. पण इथे जे प्रश्न आहे आजच्या डिफेन्सच्या जागेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला सोडवा लागणार केसर जर मसले सगळेच आहे. डिफेन्सच्या जागेचा प्रश्न आहे, एसआरए अडकलेली आहे, कशाला बेरामपाड्याचा प्रश्न आहे, भारत जगतचा प्रश्न आहे. बेरामपाड्याने तुला मुसलमान जर ऐकत असतील तर मुद्दा म्हणून का जे दोन भुकता तिकडे कोण ओवेसी त्यांचं दुखणं काय म्हणते, भूक भूक भुकताय पण त्याची दखलच कोण घेते, त्यांचं दुखणं आहे. आणि म्हणे आम्ही आता इकडे आलो आहोत, आता माझं श्री होती आहोत हिमत असेल तर हैदराबाद येते. अरे काय तुझ्या बापाचा हैदराबाद आहे, हैदराबाद हिंदुस्थान मध्ये पाकिस्तान मध्ये नाहीये. आणि या ओवेसी बंधूने लक्षात ठेवलं पाहिजे, उद्धव ठाकरे म्हणे यांच्या वडिलांमुळे मोठे झाले, झाले तर पितृदेव भव मातृदेव भव ही आमची परंपरा आहे. आम्ही आपल्या माता पित्याला देव मानतो, या भूमीला आमची माता मानतो. स्वतःच्या बापाला आखे टाकणारे औरंगजेबाची औलाद नाही आमची. आणि इथे आलो आहोत उगाच काहीतरी नसल्या खाती पिटू नको, नाहीतर सूर वाढवायला लागेल म्हणा. हे काय जमले ते बघितले ना. माझं एवढंच म्हणणं आहे आमच्या अंगावरती येऊ नको, शिंगावर तर घेऊ चढण्याचं गोवंशात म्हणजे केले शिंग भरपूर आहेत, कुठे कुठे भूतकीर तुम्हाला काढणार नाही म्हणा. आणि तुझ्यामध्ये हिंमत असेल ना तर जे गोर गरीब मुसलमान तुझ्यावरती भरोसा ठेवत आहेत त्यांच्या घरातल्या पहिले तुम्ही पेटव, घरं पेटवण्याच्या आधी तुम्ही पेटवणार आधी हिंमत आहे तुझ्यामध्ये. एवढी बघत बघत करतो ना घरं रोखतोच ना, ओप घरं आणि पेटव चून आहे हिंमत. एक तर काही जर तुझा संबंध नाही तसा तरी घुसरा आहे, आणि हिंमत असं तरी निवडणूक शेवटपर्यंत लढून दाखव. काँग्रेसच्या नाणी लागून शेवटच्या क्षणात मत फिरवू नकोस, कारण त्यांच्या उमेदवारांनी जाहीर केलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन, ती पण इकडे बातमी आहे की काँग्रेसने त्याला कित्येक कोटीची ऑफर दिली होती, 17 कोटीची ऑफर दिली होती. त्या उमेदवाराने नाकारलेली आहे, पण ओवेसीने स्वीकारली आणि शेवटच्या क्षणी जर मत फिरवली, कारण हिंमत नाही लढायची, हिंमत नाहीये. पूर्वी जे हे हैदराबाद मधून आलेले आहेत आणि हैदराबाद संस्थान मराठवाडा मुक्ती संग्राम जो काही झाला तुम्हाला कल्पना त्याची, त्यावेळेस तो जो
निजाम होता, प्रचंड धुरून करायचा हिंदू मत, म्हणजे घराघरात घुसून त्याची जी सगळे झुंड होते, खून बलात्कार चोरी मारी, म्हणजे ते कुठे घुसले आणि जर का कुठे कोणी दुधाची धार करत असेल तर त्या सगळी सगळं दुसरं न्यायचेच, म्हणजे ताट्याला घुसून टाकायचे, त्याला घुसून टाकायचे. आणि निजामाची मस्ती अशी होती की आपला हिंदुस्थान स्वतंत्र झाला, पण निजाम त्याला पाकिस्तानचं प्रेम होता, पाकड्या होता, तो तयार नव्हता हिंदुस्थानामध्ये विलीन करण्याला तयार नव्हता. आणि त्यांनी 1927 साली त्याच्या नवाबाला सांगून जी संघटना काढली ती ही MIM, त्याचा पूर्ण इतिहास कोणकोण स्वतंत्र झालं हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला कळायला. निजामाने 1927 साली त्याचा नवाब महमूद नवाज खान किल्लेदार याला सांगितलं की तू एक संघटना काढ आणि छळ, त्याच्यानंतर ती सुरुवात झाली सगळी पैशाचा तो निजाम पुरवायचा. त्याच्यानंतर तो जो एक झाला तो वकील होता बहादूर यार जंग, त्या बहादूर यार जंग नंतर जो झाला तो कासिम रजवी, त्याच्यावर नाव पडलं रजाकार. ते रजाकारांचे जुलम आजही तुम्ही मराठवाड्यात गेला तिकडे तर आपण मराठवाडा मुख्य संग्रामाचं दालन केलेलं, मुद्दामून संभाजीनगर गेला तर जाऊन बघा कशा कशा लढाया झाल्या, कशी सगळी आपली गोरगरीब माणसं त्या प्रचंड ताकदीसमोर लढली. रजवी नंतर काय झालं माहितीये, ज्यावेळी सगळी कारवाई वगैरे सुरू झाली या MIM वरती बंदी टाकली, मग रजवीने सांगितलं की मला सोडा मी जातो पाकिस्तान, त्याला सोडलं तो गेला पाकिस्तान. आणि जाता जाता त्यांनी अब्दुल वाहेद ओवेसी म्हणजे कारकिर्दीचा त्यांचा आजोबा त्याच्या हातात MIM देऊन गेले आणि तिथूनही सगळी पिलावट सुरू झाली. ते ओवेसी त्याच्यानंतर त्यांचा म्हणजे यांचे वडील ते सुलतान सलाउद्दीन ओवेसी आणि नंतर हे पुढे हे दोन दिवके ही यांची वंशावळ आहे. माझ्या वडिलांबद्दल तू बोलतोय, तुझी जशी वंशावळ काढली तशी आमची घराची परंपरा काढली ना, माझे आजोबा कोण होते, माझे वडील कोण होते आणि ही कोण आहे, म्हणजे माझा हिंदूंवरती राग नाही पण हिंदुत्व मला मान्य नाही. ठीक आहे, हा विषय मी निवडणुकीत घेणार नाही पण याला उत्तर मी जरूर देणार. आता तुझं आव्हान मी काय स्वीकारत नाही, कारण बुडबुड्याचं आव्हान मी कधी स्वीकारत नाही. हे बुडबुडे बुडबुडे बुडबुड बुडबुड नुसते बुडबुडे. पण त्यावर ती निजामाची मस्ती जी होती ती सरदार वल्लभभाई पटेलांनी उचलली, पोलीस ऑपरेशन करते त्यांनी घुसवला पोरो. आणि आजही तो फोटो उपलब्ध आहे, मस्तीत असलेला निजाम वल्लभभाई सोबत हात जोडून मस्त झुकून उभा आहे. ही हिंदुस्थानची ताकद आहे, ही हिंदुस्थानची ताकद आहे. आणि आता लक्षात ठेवा, आता आमचं सरकार आहे, जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करू नको. आणि सरकारची पण ठरली तशी गरजच नाही. आमचा बाळासाहेबांचा शिवसैनिक हा मुलगा या मेळाव्याचे गुप्त नाहीये. फक्त एकच आहे, मला आता कुठेही गोष्टीला फाटा पडायचं नाही. ही निवडणूक आपल्याला शांतपणाने व्यवस्थित जिंकायची आणि आपण ती जिंकतो, व्यवस्थित जिंकतो. राणे काय MIM काय हे आपले प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. फक्त पुढचे 2 दिवस हे फार महत्वाचे. या 2 दिवसामध्ये प्रचंड पैशाचं वाटप होईल, कारण काहीच तिकडे राहिलेलं नाही. आता एकतर माणसं तरी बाहेरून आणावी लागतात, माझ्याकडे बाहेरनं माणसं आणायची गरज नाही, ती माझी अस्सल या माझी ती माणसं माझी मुलगी आहे, सैनिक असेल सैनिक आहे. आणि ही लढाई हे शिवसेनेचं भगव्याचं प्रखर ते सोबत सगळे भारतीय जनता पक्ष आहे, रामदास भाई आहेत, सगळी लोक जी इथली लोक जी आहेत ज्यांना बाळा ओळखायचा आणि जे बाळाला ओळखायचे जे शिवसेनेला मानतात सगळे आपल्या सोबत आहेत. कुठे 1 करोड सुद्धा गेले नाही, अनेक ठिकाणी आपली माणसं फोडण्याचा प्रयत्न झाला, जरूर झाला. आणि त्यांना वाटलं आपले तर ते सगळे फेकवू आहेत, पैसा फेको तमाशा देखो, पण पैसा फेकला तरी लोक त्या पापाच्या पैशावरती थुंकणे आणि लोक ही बाळासाहेब निर्माण केलेले आहेत, शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेले. फक्त आता हे शेवटचे 2 दिवस आहेत, एवढे सगळे तुम्ही जमलेले आहात जागे राहणारच ना, नाही 2 दिवस जागे राहणार, रात्री पण राहणार का? त्यांनी सुद्धा या मतदारसंघात जातो, मी त्या दिवशी फिरणार आणि त्यावेळेला मी बघणार कोण कोण कुठे काय काय करत आहे.
0205 आणि सगळे गटप्रमुख आहेत, सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे एकच काम करा, पहिल्यांदा स्वतः मतदान करा, घरातल्यांचं करा, इमारतीचं मतदान करून द्या, मग या ज्या परिसरात तुम्ही राहता त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करून मतदानाला घेऊन या, बरोबर मतदानाला उतरवा। कारण ही लढाई जरी आपल्याला सोपी वाटत असली तरी आळस उतरू नका, कारण तेवढी कठीण सभा झाली, आता काय बिनधास्त अर्मीण्याचा आदेश आदेश बोलला, अर्मीण्याचा रामदास भाई हे नाही ते नाही सगळेच झोपले आयपीएल बघत, कारण आजपासून आयपीएल ची सुरुवात झाली, कधी तिकडे मॅच सोडून तुम्ही आले कसे टीव्ही वरती तुम्हाला शरद पवार दिसले असते आता, आणि त्यांना बाकीचं राजकारण वगैरे गेलं चुरीत, कारण आता केंद्रामध्ये काही नाही राज्यामध्ये काही नाही इकडे सुद्धा काही होणार नाहीये, कदाचित पुन्हा आपली क्रिकेटची निवडणूक सुद्धा लढतील, साखर कारखाना गेला क्रिकेटची निवडणूक एनसीएची लढतील, त्याच्यानंतर तुमच्या कुठल्या एसआरएची वगैरे काय करेल बाबा, पण मला नाही वाटत एसआरएची निवडणूक असली तर तुम्ही पवारांना उमेदवारी द्या आणि आय ते पण जायचं, आणि म्हणून लक्षात ठेवा ज्या ज्या गोष्टी आजवत राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही मी स्वतः घेतलेली आहे, अनेक जण आलेले आहेत त्यांना त्यांची वास्तू बांधून पाहिजे, बाळा शेवटच्या काळामध्ये आजारपणामुळे काम करू शकत नव्हता तरी तो करायचा, या मनोजी पण आलेले मनोजी आई आहे जे मी तुम्हाला सांगत होतो जी कामं राहिलेली त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे, डिफेन्सची लँड असेल आणखी कुठली लँड असेल ते सगळं कसं करायचं कोणत्या मंत्र्याला सांगायचं काय करायचं हे आपले आमदार खासदार सगळ्यांच्या माध्यमातून करून तुम्हाला तुमची घरं दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्यासाठी मी इथे आलो, फक्त एकच लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत जाफील लावू नका, मी मतदान केलं नाही तर काय फरक पडणार आहे अजिबात असा विचार तुला मनात येऊ नका, मतदान आपल्याला झालंच पाहिजे आणि आपलं मत जर का फुटलं तर भलतात कोणतरी आपल्या डोक्यावरती बसायचे राहणार नाही हे हा धोका आहे, हा धोका आहे, आज जो मी तुम्हाला सांगितलं एमआयएमचा भुरभुड आहे बघतायत आज बघून बघतायत किती काय काय भुसभुशीत आहे, जिकडे भुसभुशीत असेल तिकडे ते खंडतात पण त्यांना कल्पना नाही हा वांद्रे पूर्व नव्हे हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र भुसभुशीत नाही इकडे शिवरायाचा म्हणून मला असं वाटतं आपले सगळे आपण तयारीत आहोत आज नरे ही लढाई जिंकल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, आडला नारायण नाही आता काय लागणार बाबा पटवणार ठीक आहे, जय हिंद जय महाराष्ट्र। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।